पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अद्वै साहेबांचा राग लवकर शांत झाला, पण बाईसाहेबांविषयी काही बोललो की अद्वै साहेबांना राग येणार एवढं नक्की. त्यामुळे आता काही दिवस तरी बाईसाहेबांचा विषय अद्वै साहेबांसमोर काढायला नको. पण आता अद्वै साहेबांना रुपाली बाईसाहेबांबद्दल ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या तेजस साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला तर तेजस साहेबांचं मन बदललं तर. दीड वाजता कोण असेल? आले साहेब, तुम्ही आता ह्या वेळेला इथे? सॉरी तुला एवढ्या रात्री उठवल्याबद्दल, जरा महत्वाचं काम होतं, बोलायचं होतं थोडस. जरा हॉलमध्ये ये लवकर. तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं म्हणून तुम्ही मला इथे बोलवलं ना? तुला माहित नाही मला तुझ्याशी काय बोलायचं होतं ते? साहेब, मला जे काही माहित होतं मी सगळं सांगितलंय तुम्हाला. तुमच्या लक्षात येत आहे का तुमची आई तुमच्यापासून काय लपवते होते? ऐक इकडे, ऐक नीट. मी तुझ्याकडे माहिती होती, तुम्हाला सांगितलीस ना, मग तू सांगायची. तू मला उलट प्रश्न नाही विचारायचे. तुला काय माहिती आहे ते सांगायचं, पटपट बोलायला लागेल. चल, तुम्हाला प्रश्न नाही का पडत आहेत? पडतात, खूप प्रश्न पडतात मला, पण त्याची कोणी उत्तर देत नाही. ते माझी आई. ए, तू मला काय म्हणलीस? तुला माहिती आहे ना, मग तुला जे माहिती आहे ते सांग ना. तू मला काय विचार उलट? तुला काय माहिती आहे ते सांग मला. ठीक आहे, मी तुम्हाला एक पत्ता देते. तो तुमच्या बाबांचा पत्ता आहे, म्हणजे तुमचे बाबा आधी तिथे राहायचे आणि आता ते कुठे आहेत ते मलाही माहीत नाही आहे. पण कदाचित ते आधी जिथे राहायचे तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोडीफार का होईना माहिती मिळू शकते. कुठे राहायचे माझे बाबा? मागे एकदा मी रुपाली बाईसाहेबांचा पाठलाग करत एका वस्तीत गेले होते. मी गणेश राणे. तुम्ही? मला आता जे काही माहिती आहे ते एवढंच. हा एवढाच एक पत्ता माझ्याकडे आहे, या व्यतिरिक्त माझ्याकडेही काही नाही आहे. नेत्रा, म्हणजे हे जे तुम्हाला सगळं सांगतेस ते शेखर राजाध्यक्षाला माहिती आहे? नाही मला सांगितलं. काय नाही सांगत आहेत मला? माझ्यापासून का लपवत आहेत मला काही कळत नाहीये. माझ्यापासूनच का लपवायचं आहे सगळं? साहेब, आता हे सगळं महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्या बाबांना भेटू शकता. तेजस, नेत्रा, एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करतोयस? मी पाणी घ्यायला आले होते. तेजस,
कोण आहे? 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 तेजस बाबा, तेजस बाबा, तुम्ही मला शाळेतून आणाय का? नाहीये, सगळ्यांचे बाबा आहेत, फक्त माझाच बाबा नाहीये. बाबा, तू माझी वाट पाहत होतास? रडता कशाला? तुम्ही माझे स्ट्रॉंग बाबा आहेत ना, मग रडायचं नाही. मी स्ट्रॉंग बाबा आहे. बाबा, आईला सांगा ना, तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी घेऊन जाते. मला नाही जायचं, मला तुझ्या सोबतच राहायचंय. सांगतो, सांगतो मी तिला, सांगतो, सांगतो. तेजस, 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 चल तेजस, निघायचंय आपल्याला, उशीर होतोय. मला नाही जायचंय. चल आता फटके दे ना, नाहीतर चल आता उशीर होतोय. नाही जायचंय. चल रे. रुपाली, आपलं आपलं तेजस कसं आहे ग? रुपाली, हा हा, ऐक ना, मला मला एकदा तरी त्याला भेटू दे ग. मला माझ्या मुलाला एकदा तरी भेटू दे ग रुपाली. देवी आई, तेजसाहेबांच्या डोळ्यात दिसतंय की त्यांना त्यांच्या वडिलांना भेटायचंय. लवकरात लवकर अनिल म्हात्रेचा शोध लागू दे. त्याचा शोध लागला तर बाईसाहेब इतकी वर्ष खोटं बोलत होत्या हे सगळ्यांना कळेल. फाल्गुनीताई, काय झालं? तुम्ही बरे आहात ना? नेत्रा, काल एवढा लेट नाईट तू आणि तेजस काय बोलत होतात? नाही, तेजस मला सरळ सांगणार नाही म्हणून तुला विचारते. सांग मला काय बोलत होतात तुम्ही, बोल. काही विशेष नाही ताई. खोटं बोलतेस ना तू नेत्रा? समजलं. काल रात्री तेजसने ड्रिंक केलं होतं, नंतर रूम मध्ये गेल्यावर परत ड्रिंक केलं होतं. खूप टेन्शन मध्ये होता तो, डिस्टर्ब होता. असं काही बोलणं झालं? बोल. नेत्रा, तेजस कसा आहे
मला माहितीये माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, म्हणून मी अजून आहे त्याच्या सोबत. तेजस नेहमीच माझ्यावर भांडतो, चिडतो, अजून खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. मला माहितीये तो असं नव्हतं के मसं झालं, मला नाही माहित. खूप खूप डिस्टर्ब असतो नेत्रा. स्वतःच नवरा बद्दल असं बोलायला नाही पाहिजे, पण मला कधी कधी खूप भीती वाटते. तेजसने काल ड्रिंक केला होता नेत्रा, तुला काल काही तेजस असं गलत बोल? नाही ताई, ताई असं काही नाही झालंय खरंच. मग एवढ्या रात्री अचानक कसा आला? तुम्ही आधी शांत व्हा, मी तुम्हाला सगळं सांगते. तुम्ही आधी शांत व्हा. मी पाणी प्यायला म्हणून गेले होते ना किचनमध्ये, तेजस साहेब तिथेच बसले होते. मग मी त्यांना विचारलं त्यांना काही हवंय का, मग त्यांनी सुद्धा काळजीने चौकशी केली. काळजी आणि तेजस, मला तो कधी नाही विचारतो काळजीने. माझ्यावर तो खूप चिडचिड करतो, खूप वाटतो, असं काही करतो. ताई तुम्ही नका असा विचार करू, सगळं व्यवस्थित होईल. कस होणार, कस होणार बोल. तुम्ही फक्त थोडा वेळ जाऊ द्या, वेळ खूप मोठं औषध आहे. योग्य वेळ आली ना की मग हळूहळू सगळी उत्तरं सापडतात, आणि एकदा का उत्तरं सापडली की मग गोष्टी पण बदलतात. इथं काय बोलतेस तू, मला काही नाही कळत. मी हे म्हणते की तुम्ही ज्या माणसावर खूप प्रेम केलात ना, तो माणूस पुन्हा पूर्वीसारखा होईल, विश्वास ठेवा. आता छान हसा बघू. फाल्गुनी ताई, तेजस साहेब खूप चांगले आहेत. मला माहिती आहे. मला अद्वै साहेबांना कॉफी द्यायचे, मी पटकन देऊन येऊ. बाबा तुम्ही पेपर काय वाचताय, लक्षात येणं सगळं सांगितलेलं? काकू प्लीज, प्लॅन प्रमाणे झालं पाहिजे ना सगळं, प्लीज. आधी तू लहान आहेस का? आता काय आहे, मी जेवढं सांगतोय तेवढं तुम्ही ऐका, बघा ती काय करते. बाबा तुला एवढं चिडायला काय झालंय, जाऊ दे ना, तो विषय सोडून दे. बरोबर आहे ना? हो हो बरोबर आहे. काय झालंय? आधी एक गोष्ट सांगते, नीट लक्षात ठेव. आपण ना दुसऱ्यांकडनं अपेक्षाच करायच्या नसतात, अपेक्षा जास्त ठेवल्या ना की हा असा त्रास होतो. एक्झॅक्टली करेक्ट आहे तुझं काकू, मी ना एक्सपेक्टेशन ठेवायलाच नाही पाहिजे. एक्सपेक्टेशन हर्ट्स. काय झालंय? काय नाही झालंय ते विचार. काकू सांगा ना काय झालंय. भाऊजी तुम्हीच सांगा. आता काय सांगायचं, समोरच्याला कळतच नसेल तर आपण काय करणार? शेखर साहेब नक्की काय झालंय? कितकी तू सांग. आता तू इतकं विचारतेच आहेस म्हणून सांगते. आधी रागवलंय तुझ्यावर का? काय बघ अजून कळत नाही. अद्वैत साहेब काय झालं?
काकू सांगा ना काय झालं नक्की? आदीला रोज सकाळी कॉफी कोण देतं? तू देतेस ना? आज सकाळी दिलीस का त्याची ब्लॅक कॉफी? नाही ना, म्हणून रागवलंय. मला ना नकोच आहे काही. मी साहेब 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 ऐका साहेब साहेब मी तुम्हाला कॉफी देणारच होते, म्हणजे मी येणारच होते, पण आज जरा आवरायला उशीर झाला. आणि मग फाल्गुनी तरी आल्या होत्या ना, मी त्यांच्याशी बोलत होते त्यामुळे राहून गेलं. पण मी नंतर येणार होते, पण मी तुम्हाला इथे बघितलं म्हणून मी आले. साहेब खरंच सॉरी. सॉरी सॉरी म्हटलं की संपलं का सगळं? बाबा बाबा, तुम्ही हिला इथे माझी काळजी घ्यायला म्हणून आणलं ना, ही अशी कशी वागू शकते माझ्या बरोबर? काय सांगतोस, ही तुझी काळजी घेत नाही. साहेब ऐका ना, माझं खरंच चुकलं, पण उद्यापासून असं नाही होणार. मी सकाळी हवं तर लवकर उठत जाईन अजून, पण तुमची कॉफी नाही चुक. काय सांगितलं होतं मी? 100% ती या गोष्टीचं टेन्शन घेणार हो ना? अगं नेत्रा, कॉफी दिली नाही एवढं काय टेन्शन घ्यायचंय? मस्करी केली. सॉरी नेत्रा. काय ग, मी जरा आलेच. नेत्रा नेत्रा नेत्रा, आय थिंक प्रँक अंगाशी आलाय आपल्या. चांगलाच. आता बघ काय करायचं ते. सकाळी सकाळी रडवलंस पोरीला. बाबा काय करू मी आता? मी काय सांगू? तू बघ तुझं काय करायचं ते. अशी कशी विसरली ब्लॅक कॉफी? उद्यापासून काही झालं तरी आणखीन लवकर उठायचं. रुमाल कपाटाच्या उजव्या बाजूच्या कणात ठेवलाय. नेत्रा मॅडम, तुमची कॉफी. सॉरी ब्लॅक कॉफी. साहेब सॉरी, मी आज विसरले कॉफी. नेत्रा मॅडम, कॉफी थंड होईल. साहेब तुम्ही. नेत्रा मॅडम, तुम्ही ना असे प्रश्न विचारत राहता मग कॉफी थंड होऊन जाते. गॅप मीच देतो तुम्हाला कॉफी, एक मिनिट. साहेब तुम्ही काय करताय? घ्या पटकन कॉफी, थंड होईल. घ्या घ्या घ्या. ते चीअर्स करायचं असतं ना. चीअर्स. प्या प्या ना. नेत्रा मॅडम, इतकी कडू कॉफी कशी पिता तुम्ही? साहेब तुम्ही का घेऊन आलात कॉफी? तू रोज माझ्यासाठी न चुकता कॉफी घेऊन येतेस. एक दिवस मी आणली तर काय बिघडलं? आणि मी आज हे सगळं करतोय त्यामागे तसं रिझन सुद्धा आहे. माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना, मला ते अजिबात नाही आवडलं. म्हणून हे कंपन्सेशन समज. आय एम सॉरी, पुन्हा नाही तुम्ही नका सॉरी म्हणू. आता चूक झाली आहे म्हटल्यावर सॉरी म्हणायला हवं ना नेत्रा. आणि काय, आपल्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणं, आपल्यामुळे कोणाला तरी वाईट वाटणं, याहून वाईट दुसरं काहीच नसतं. पण मला वाईट नाही वाटलं, माझ्याकडूनच चूक झाली म्हणून मग मला असं ते. नेत्रा मॅडम, तुम्ही ना या अशा गप्पा मारत बसता मग कॉफी थंड होऊन जाते. कॉफी प्या तुम्ही, आधी प्या पटकन. तुम्हाला तुमच्या मनासारखी कॉफी मिळाली की तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरच दिसतो. मी बोलले तेच बोलताय परत. हो, कारण तू अद्वैत आहेस आणि मी नेत्रा आहे म्हणून चाललंय हे सगळं. वाह, व्हॉट अ फीलिंग. आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर स्माईल येणं, याहून बेस्ट फिलिंग जगात दुसरं कुठलंच नाही. छान बोललात. ऍक्च्युली हे मला सांगितलं होतं लहानपणी कोणीतरी, कोणी ते आठवत नाही एक्झॅक्टली, पण तुमच्या आईने सांगितलं असेल. ममता मावशींनी लहानपणी आई जे काही सांगते ना किंवा शिकवते ते सगळं लक्षात राहतं म्हणून म्हटलं. मे बी. सॉरी. बाय सर. हां.